नमस्कार. आज आषाढ कृष्ण प्रतिपदा शके 1941 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. पेंटाग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल. लुईसवाडी परिसरातील ठाणेकरांना लवकरच प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा आणि परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना त्यांची थकबाकी लवकरच मिळण्याची शक्यता. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया तर ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत झाल्यानं आज चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान 8:11 बदलापूर लोकलचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाली होती. ऐन कामावर जाण्याच्या वेळेस हा प्रकार झाल्यानं चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. हा पेंटाग्राफ तुटल्यामुळे बदलापूरपासून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या ठप्प झाल्या होत्या. हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर उपनगरीय सेवा पुन्हा पूर्ववत होऊ शकली, मात्र तोपर्यंत रेल्वे सेवा ठप्प होती. याचा फटका काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही बसला होता. प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी कल्याण ते बदलापूर दरम्यान विशेष बसेसही सोडण्यात आल्या होत्या. महावितरणनं सर्व प्रकारची देयकं ऑनलाईन भरण्याची सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. वीज सेवा विषयक बहुतांश देयकं देण्यासाठी ग्राहकांना घर बसल्या देयकं भरता येणार आहेत. मानवी हस्तक्षेप टाळून ग्राहकांना वीज विषयक सर्व सेवा ऑनलाईन देण्याच्या उद्देशानं नवीन वीज जोडणीचं शुल्क, वीज बिलाचा भरणा ऑनलाईन करण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता नवीन मीटरचं शुल्क, नादुरुस्त मीटरची किंमत, मीटर तपासणी, CTPT तपासणी शुल्क, मीटर इतरत्र बसवण्याचं शुल्क ऑनलाईन भरता येणार आहे. या सुविधेमुळे संबंधित देयकं भरण्यासाठी वीज ग्राहकांना महावितरणच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. तसंच देयकाचा भरणा ऑनलाईन झाल्यानं निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण करणं सुलभ होईल. या सुविधेचा वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणनं केलं आहे. हजुरी लुईसवाडी परिसरातील रहिवाशांना आठवडाभरात प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू होणार आहे. मुंबई महापालिकेच्या वतीनं हजुरी लुईसवाडी परिसरात पुरवण्यात येणाऱ्या प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा बंद करून आता प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. पालकमंत्र्यांच्या पुढाकारानं महापालिका आयुक्तांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून मुंबई महापालिकेतर्फे आठवडाभरात नवीन जलजोडणी करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून हजुरी लुईसवाडी आणि रामचंद्रनगर या परिसराला मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीच्या माध्यमातून 22.5 दशलक्ष लिटर प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे पावसाळ्यात या परिसरात गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. स्थानिक नगरसेवक अशोक वैती यांनीही स्वच्छ प्रक्रिया केलेलं पाणी द्यावं अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांच्या स्तरावर गेल्या वर्षापासून पाठपुरावा सुरू होता. यासाठी नवीन जलजोडणी आकार आणि अनामत म्हणून 3.16 कोटी रुपये भरण्यात आले होते. मुंबई महापालिकेनं या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर मुंबई महापालिकेच्या सूचनेनुसार जलजोडणीच्या ठिकाणी आवश्यक असणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक जलमापक उभारण्याची कार्यवाहीही अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसात या परिसराला प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम.
डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ज्येष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सदस्य भास्कर मुंडले यांचं काल निधन झालं. ते ठाण्यातील आपल्या मुलीच्या घरी राहत होते. ते 88 वर्षांचे होते. आणीबाणीच्या काळात संघावरील बंदीमुळे ते 19 महिने मिसाबंदी होते. त्यांनी विश्व हिंदू परिषदेचंही काम केलं होतं. राम जन्मभूमी आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. त्यांनी मृत्यूनंतर देहदानाची इच्छा व्यक्त केल्यानं त्यांचं पार्थिव छत्रपती शिवाजी रुग्णालयाकडे सोपवण्यात आलं. ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत बंद करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या जनवाहिनीवर जलमापक बसवण्यासाठी हजुरी इथे रॉ वॉटर पाणी पुरवठा बंद करण्याकरता क्रॉस कनेक्शनचं काम करण्यासाठी आज सकाळी 9 वाजल्यापासून पाणी पुरवठा बंद करण्यात आला असून तो उद्या सकाळी 9 पर्यंत बंद राहणार आहे. यामुळे नामदेववाडी, पाचपाखाडी, टेकडी परिसर, आराधना, सेंट जॉन स्कूल परिसर, गावदेवी, बी कॅबिन, दादा पाटीलवाडी, स्टेशन परिसर, चेंदणी कोळीवाडा, नागसेन नगर, महागिरी, राम मारुती रस्त्याची एक बाजू आणि जांभळी नाका आदी भागाचा पाणी पुरवठा 24 तास बंद ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या थकबाकीपोटीच्या रकमेतून परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देणी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या 10 वर्षांपासून पोलिसांनी परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवासासाठी थकवलेली 23 कोटींची रक्कम महापालिकेला दिली आहे. या रकमेचा विनियोग परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्यासाठी करावा अशी मागणी यापूर्वी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. त्याचा पाठपुरावा परिवहन कामगार संघटनेनं केल्यानं 15.5 कोटींची रक्कम थकबाकीपोटी मिळणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी दिली. महापालिकांच्या परिवहन सेवांच्या बसमधून कर्तव्यासाठी जाणाऱ्या पोलिसांना मोफत प्रवास करता येतो. वर्षभरात 1000 पोलीस परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करतात. या प्रवास भाड्याची रक्कम 2007-2008 पासून परिवहन सेवेला मिळाली नव्हती. परिवहन सेवा आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेली असताना पोलिसांनी थकवलेली ही रक्कम मिळावी यासाठी पालिकेच्या वतीनं बऱ्याचदा प्रयत्न करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी अनपेक्षितपणे ही रक्कम पोलिसांकडून परिवहन सेवेला देण्यात आली. परिवहन सेवा कर्मचाऱ्यांचे विविध भत्ते आणि अनुदानापोटी 30 कोटींची देणी प्रलंबित आहे. परिवहन सेवा अडचणीत असताना कर्मचाऱ्यांनी तिला सावरण्याचं काम केलं आहे. सेवानिवृत्तीनंतरही अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची देणी मिळू शकलेली नाहीत. त्यामुळे ही रक्कम दिल्यास कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढेल आणि काम करण्यासाठी ते प्रोत्साहित होतील या हेतूनं या रकमेतून कर्मचाऱ्यांची थकबाकी द्यावी अशी मागणी सतत येत होती. परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी 15.5 कोटींची रक्कम कर्मचाऱ्यांच्या थकबाकी पोटी देण्यास मंजुरी दिल्यानं कर्मचाऱ्यांना त्यांच्या थकबाकीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणे वार्ता .com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम.
आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातमी आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। पेंटाग्राफ तुटल्यामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत, चाकरमान्यांचे हाल। लुईसवाडी परिसरातील ठाणेकरांना लवकरच प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा। आणि परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना त्यांची थकबाकी लवकरच मिळण्याची शक्यता। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता। तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।